दसरा मेळावा हे शब्द ऐकताच महाराष्ट्रातील मोजक्या राजकीय मंडळीची नावेडो समोर येतात पण एक दिवस एक नेता आणि एकच मैदान अशा विक्रमाची नोंद असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले ऐतिहासिक शिवाजी पार्क वरील या सभेवर आता न्यायालयात निर्णय होणार आहे मात्र त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गनिमी कावा करणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे राजकीय युद्धात करो या मनो या मनीची प्रचिती येण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळी वर्तवत आहे नमस्कार शॉर्ट न्यूज मराठीमध्ये मी शशांक आपले स्वागत करतो मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळाव्यासाठी उद्धव आणि शिंदे या दोन्ही गटात परवानगी नाकारण्यात आली आहे त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की काही असो आम्ही पुढे जाऊ महाराष्ट्र विधानसभेतील ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी पी टी आयला दिलेल्या मुलाखतीनुसार ते गनिमी कावा वापरणार आणि छप्पन वर्षांची परंपरा कायम ठेवणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपल्याने सध्या बृहमुंबई महानगरपालिकेवर प्रशासकांमार्फत काम सुरू आहे कोणत्याही एका गटाला परवानगी दिल्यास त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने परवानगी नाकारण्यात आली असे मनपाने स्पष्ट केले त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आहे पण तांत्रिकदृष्ट्या अजूनही शिवसेना प्रमुख असणारे उद्धव ठाकरे पाच ऑक्टोबरला होणाऱ्या मेळाव्याच्या परवानगीसाठी आधीच उच्च न्यायालयात पोहोचले आहेत आता या सर्व प्रकरणावर तेवीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठामपणे सांगत आहेत की त्यांचे दिवंगत वडील शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भाषणाचा इतिहास असलेल्या ठिकाणी सभा नक्कीच होईल बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भाषणाचा इतिहास असलेल्या ठिकाणी सभा नक्कीच होईल मात्र शिंदे गटालाही मेळावा घेण्यासाठी तेच मैदान हवे आहे आम्ही खरी शिवसेना असून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि अभिमानाचा वारसा जपत असल्याचा दावा शिंदे गट करत आहे आता या दोघांपैकी कोणाला परवानगी मिळेल व कोण परंपरा पुढे नेईल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा शॉर्ट न्यूज मराठी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद